राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदमुक्त होण्याचे वेध, राज्यपालांनी जवळच्या व्यक्तीकडे इच्छा व्यक्त केल्याची माहिती। राज्यपाल कोश्यारींनी राष्ट्रपतींकडे राजीनामा द्यावा, कुठेही इच्छा व्यक्त करू नये, राज्यपालांच्या इच्छेवर खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। राज्यपालांच्या वक्तव्याचं कुणीही लंगडं समर्थन करू नये, त्यांच्याबाबत आता वरिष्ठांनी विचार करायची वेळ आली आहे। राज्यपाल मुद्दाम बोलतायत का असा प्रश्न पडतो, राज्यपालांवर अजित पवारांची टीका। पालिका निवडणुका लांबल्याचा लहान कार्यकर्त्यांना त्रास होतोय, नुसत्या तारीख पे तारीख जाहीर होत आहे। निवडणुका लांबण्यावरून अजित पवारांची नाराजी, तर निवडणुका लवकर घेण्याची मागणी। आजवर मंत्र्यांनी भरतीची ऑर्डर काढल्याची परंपरा नव्हती, पण अनेक प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने त्याचा रोष कमी व्हावा यासाठी हे केलं जात आहे। मंत्र्यांकडून दिल्या जाणाऱ्या नियुक्तीपत्रांवर अजित पवारांचा टोला। मवियाच्या काळात पीक विमा कंपन्यांना सर्वात जास्त फायदा मिळाला, मात्र सत्ता जाताच ते विमा कंपन्यांवर मोर्चा काढतायत। स्वतः काही न करता प्रश्न विचारायलाही हिंमत लागते। पीक विम्याच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा मवियावर निशाणा। कोविड काळात महाविकास आघाडी सरकारनं शेतकऱ्यांना एका पैशाची सूट दिली नव्हती, त्यामुळे त्यांना बोलायचा अधिकारच नाही, देवेंद्र फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर। भाजपच्या आराध्य देवतांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होतोय, मुख्यमंत्री आणि 40 आमदार किती दिवस हात चोळत बसणार, किती दिवस तोंड शिवून बसणार, संजय राऊत यांची शिंदे गटाला प्रश्न। राजकारण म्हणजे मिमिक्री नव्हे, मिमिक्री पाहायची असेल तर जॉनी लिव्हरला पाहू, संजय राऊत यांची राज ठाकरेंवर टीका। पोलीस भरतीचे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ द्यावी, खासदार अमोल कोल्हे यांचं ट्विट। बाईक टॅक्सी विरोधात पुण्यात रिक्षाचालकांचा आज बंद, रिक्षाचालकांचं आरटीओ कार्यालयासमोर उपोषण, नागरिकांना प्रचंड मनस्ताप। पुण्यातील रिक्षाचालकांचा संप, सरकारने त्वरित तोडगा काढावा, सुप्रिया सुळेंची ट्विट करत मागणी। आमच्या कार्यकाळात देखील रिक्षाचालकांचं आंदोलन झालं होतं, याबाबतीत दोन्ही बाजू आहेत, रिक्षाचालकांना परमिट आहे, सरकार त्यांच्याकडून पैसे घेतं, पुण्याच्या पालकमंत्र्यांनी यात लक्ष घालावं, विरोधी पक्षनेते अजित पवार यांची सरकारकडे मागणी। खडसेंनी मंत्रिपदाचा दुरुपयोग करत धमक्या देऊन सर्व पदं घरात घेतली, गिरीश महाजनांची एकनाथ खडसेंवर टीका, तर मुलाच्या मृत्यूवर पुन्हा महाजनांचं वोट। सीमा प्रश्नावरून महाराष्ट्राची कोंडी करण्याचा प्रयत्न, याबाबतीत दबावतंत्राची शक्यता, सीमावादावर उपसभापती नीलम गोऱ्हे यांची प्रतिक्रिया। श्रद्धा वालकर प्रकरणात वसई पोलिसांवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित, वसई पोलिसांवर निष्काळजीपणा दाखवल्याचा आरोप, तर वसई पोलिसांकडून करण्यात आलेल्या एका फोन कॉल नंतर आफताबने श्रद्धाच्या हत्येचे पुरावे नष्ट करण्यास सुरुवात केली, दिल्ली पोलिसांचा दावा। राज्यात गोवरवर नियंत्रण मिळवण्यासाठी विलगीकरण व्यवस्था करा, जिल्हा प्रशासन आणि महापालिकांना निर्देश, गोवर प्रतिबंध व नियंत्रणासाठी टास्क फोर्सच्या बैठकीत निर्णय। 29 आणि 30 नोव्हेंबरला मुंबईमध्ये 24 तास पाणीपुरवठा बंद, पवई वेरावली भागातील दुरुस्तीच्या कामासाठी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय। छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीची तारीख राज्य सरकारकडून निश्चित केली जाणार, राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागाचा यासाठी राज्यातील अकृषी विद्यापीठांची मदत घेण्याचा निर्णय। आज महात्मा फुलेंची 132वी पुण्यतिथी, यानिमित्त मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचं अनावरण। नवीन शालेय अभ्यासक्रमात 30% छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि महात्मा फुले यांच्या चरित्राचा समावेश करणार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा। डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या 14 विशेष अनारक्षित गाड्या, नागपूर ते CNCMT, कलबुर्गी ते CSMT, सोलापूर ते CSMT आणि अजनी ते CSMT अशा धावणार। अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा धोकादायक गोखले ब्रिज जानेवारी अखेरपासून नव्याने बांधण्याचे पालिकेचं नियोजन, पालिकेकडे 5 कंपन्यांकडून निविदा सादर, पुलासाठी पालिकेकडून 90 कोटींचा खर्च केला जाणार। प्रवाशांची वाढती संख्या पाहता मेट्रो 1च्या फेऱ्यांमध्ये सोमवारपासून वाढ, घाटकोपर वर्सोवा मार्गावरील पहिली मेट्रो सकाळी 5:30 वाजता, तर अखेरची मेट्रो वर्सोव्यावरून रात्री 11:20 आणि घाटकोपरवरून 11:45। किल्ले विशाळगडावर वाघजाई मंदिर आणि नरसोबा मंदिर लोकार्पण सोहळा साजरा, लोकसहभागातून सुरू होतं मंदिर जीर्णोद्धाराचं काम, राज्यभरातून हजारो शिवप्रेमींची हजेरी, विशाळगड अतिक्रमण मुक्त करण्याचाही शिवप्रेमींचा निर्धार। हे आहे 2 कोटी लिटर पाणी साठवण क्षमता असलेल्या शेततळ्याचं ड्रोनने टिपलेलं विहंगम दृश्य। जालना जिल्ह्यातील राणी उंचेगावचे शेतकरी लक्ष्मण सुरडकर यांना 2.5 एकर शेततळ्यासाठी 22 लाखांचा खर्च आला, 21 एकर शेतीच्या सिंचनाची यामुळे सोय झाली आहे।
डेंग्यू मलेरिया टायफॉइड ते गॅस्ट्रो कावीळ जातीच्या विविध आजारांनी कल्याण डोंबिवलीकरांचा ताप वाढला. 5 महिन्यात 16,000 रुग्ण. केडीएमसीच्या 18 आरोग्य नागरी केंद्रांकडून 3,000 घरांचं सर्वेक्षण. सरस्वती भुवन महाविद्यालयाच्या प्रांगणात 2 मुलींची एकीला केस ओढत पट्ट्याने मारहाण. औरंगाबादमधील मारामारीचा व्हिडिओ व्हायरल. बीड जिल्ह्यातील पुरवठा विभागात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन. पुरवठा विभागातून 1,000 क्विंटलचा धान्य घोटाळा अधिकाऱ्यांनी केल्याचा सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप. गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात हत्तींच्या कळपाचा धुमाकूळ. अनेकांच्या घरांचे आणि शेतपिकांचं हत्तींकडून नुकसान. हत्तींचा बंदोबस्त करावा ग्रामस्थांची मागणी. बेळगावात होणाऱ्या प्रस्तावित रिंग रोडला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली चाबूक मोर्चा. रिंग रोडसाठी जमीन संपादित केल्यास शेकडो कुटुंब देशोधडीला लागणार मोर्चेकऱ्यांचा आरोप. चंद्रपूरच्या राजुरा शहरातील बसस्थानकावर झाड कोसळलं. एक विद्यार्थी किरकोळ जखमी तर बसस्थानकाचं मोठं नुकसान. परभणीच्या सेलूत वानरांचा 8 कामगारांवर हल्ला. जखमी कामगारांवर रुग्णालयात उपचार सुरू. वानरांच्या कळपाचा बंदोबस्त करण्याची मागणी. मध्य रेल्वेच्या 169 वर्ष जुन्या बाळखा रेल्वे स्थानकांच्या ऐतिहासिक वास्तूंची रचना आणि बांधकामाची दखल जागतिक पातळीवर. सांस्कृतिक वारसा संवर्धन 2022 युनेस्कोकडून बाळखा रेल्वे स्थानकाला आशिया पॅसिफिक सांस्कृतिक वारसा संरक्षण पुरस्कार. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाला युनेस्कोचा पुरस्कार. सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठी पुरस्कार. श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताबचं ड्रग्ज पेडलरशी कनेक्शन असल्याचा संशय. गुजरात पोलिसांच्या ताब्यातील फैजल मोमीन या ड्रग्ज पेडलरची चौकशी होणार. हिजाबला विरोध करणाऱ्या चित्रपट निर्मात्याला गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी भारतात येण्यास इराणकडून बंदी. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.